राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. वारंवार या महिन्यात विस्तार होईल, त्या महिन्यात विस्तार होईल, या तारखेला होईल, त्या तारखेला होईल, अशी तारीख पे तारीख जी आहे ती विस्ताराची येताना आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 6 महिने हे सरकार स्थापन होऊन आता जवळपास झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांकडे जवळपास 8 ते 9 खाती आणि मुख्यमंत्र्यांकडे साधारणतः 12-13 खाती जी आहेत ती अजूनही आहे आणि त्या कारभार जो आहे तो कोणालाही सोपवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्याचा गाडा कसा चालवायचा हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सर्वांसमोर आहे. पण खऱ्या अर्थानं शिंदे फडणवीस सरकारमध्ये विस्तार का होत नाही हा देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण मुख्यमंत्री जे आहेत ते वारंवार दिल्लीची वारी करतात. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आल्यानंतर असं होतं की आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख जाहीर होईल का, उद्या राज्यपालांकडे जातील का, या सगळ्या गोष्टी होतात. पण मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. कारण आता साधारणतः 12 डिसेंबरला विस्तार होईल आणि त्यानंतर अधिवेशनाला सरकार सामोरं जाईल अशी देखील शक्यता होती. पण ती शक्यता देखील मावळलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि साधारणतः सीमावादाच्या प्रश्नी त्यांनी अमित शहा यांची भेट देखील घेतली होती. पण या भेटीच्या दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्ताराची कुठलीही चर्चा झाली नसल्याचं जे आहे ते बोललं जात आहे. आणि विस्तार जो आहे तो आता थेट जानेवारी महिन्यामध्ये आणि नक्की जानेवारी महिन्याच्या शेवटीला जातो का हा देखील आता महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. खऱ्या अर्थानं विस्तार जो लांबणीवर पडतो त्याचं कारण जे आहे ती अंतर्गत धुसफूस जी आहे, विशेषतः शिंदे गटामध्ये. कारण जे जे आमदार या ठिकाणी शिंदे यांच्यासोबत आलेले आपल्याला पाहायला मिळतात ते कुठेतरी मंत्रिपदाच्या अपेक्षेनं आले होते का हा देखील एक सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो. आणि साधारण शक्यता तशीच दिसते. कारण प्रत्येक जण जो आहे तो मंत्रिपदाच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटतो आणि कधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर आपला समावेश या ठिकाणी व्हावा ही भूमिका देखील असते. हीच भूमिका भाजपमध्ये देखील आहे. भाजपमध्ये जरी आपण एक विचार केला तर पक्षश्रेष्ठी जे सांगतील त्याला मंत्रिपद या ठिकाणी घ्यावं लागेल. पण नक्कीच कुठेतरी जर मंत्रिपद मिळालं नाही तर ती नाराजी देखील या ठिकाणी समोर जाताना आपल्याला पाहायला नक्कीच लागू शकतं. जर आपण शिंदे गटातलं जरी नावं आपण जर पाहिली तर साधारणतः भारत गोगावले, बच्चू कडू, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, आपण खानदेशातून जर पाहिलं तर चिमनराव पाटील असेल, किशोरअप्पा पाटील असतील, नगर आणि पश्चिम मराठातून पाहिलं तर अनिल बाबर या ठिकाणी इच्छुक आहेत, शाजी बापू इच्छुक आहेत, ज्ञानराज चौगुले हे देखील इच्छुक आहेत. तिकडे औरंगाबादमध्ये जर पाहिलं तर प्रदीप जयस्वाल देखील या ठिकाणी इच्छुक आपल्याला पाहायला मिळतात. विदर्भामध्ये बुलढाण्यातून संजय रायमुलकर आहेत, ते देखील या ठिकाणी इच्छुक आहेत. आणि राजेंद्र एडरावकर जे अपक्ष आहे कोल्हापूरमधून या ठिकाणी आलेत, ते देखील शिंदे गटाकडनं उत्सुक आहे. नक्की जागा कमी आहे आणि आश्वासनं जी आहेत ती अनेकांना देऊन ठेवलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर कोणाला मंत्रिपद दिलं तर नक्कीच इतरांना जे आहेत ती नाराजी या ठिकाणी भोगावी लागू शकते. त्यामुळे कुठेतरी मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. ही जशी शिंदे गटाची परिस्थिती आहे तशीच भाजपमध्ये देखील हीच परिस्थिती. भाजपमध्ये तर दिग्गज जे आहेत ते या ठिकाणी वेटिंगला आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काळामध्ये बुलढाण्यातून आणि कामगार मंत्री असलेले संजय कुटे हे देखील स्पर्धेत आहे. नाशिकमधून राहुल आहेर हे देखील आहेत. कालिदास कोळंबकर ज्यांनी 7 ते 8 वेळा विधानसभा जिंकलेली आहे. राहुल कोळंबकर जे आहेत ते मुंबईतून इच्छुक आपल्याला पाहायला मिळतात. जयकुमार रावल मागच्या काळात कॅबिनेट मंत्री राहिले, आता देखील त्यांची इच्छुक आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या यादीत नाव यायला हवं होतं पण ते देखील आलं नाही. त्यामुळे कुठेतरी ते देखील स्पर्धेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तिकडे सोलापूरहून जर आपण पाहिलं तर विजय देशमुख असतील किंवा सुभाषबाबू देशमुख असतील, हे दोन दिग्गज मंत्रिपदाची आस जी आहे ती लावून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण सोलापूर गेल्यानंतर उस्मानाबाद जर आपण पाहिलं तर राणा जगजितसिंग हे देखील एक मोठे दावेदार जे आहेत ते भाजपाकडनं आपल्याला पाहायला मिळतात. तिकडे नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर देवानी फरांदे या महिला वर्गातून उमेदवारी किंवा मंत्रिपदाच्या दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पुण्यामधून माधुरी मिसाळ या महिला आमदार देखील या ठिकाणी जातात. जवळपास त्यांची ही 4थी टर्म आहे, त्यामुळे त्या देखील मंत्रिपदाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विदर्भामध्ये यवतमाळमध्ये जर आपण पाहिलं तर मदन येरावार हे देखील स्पर्धेत आहे. कारण मदन येरावार मागच्या राज्यमंत्री होते, कुठेतरी आता कॅबिनेट मंत्रिपद मिळेल ही एक भूमिका जी आहे ती त्यांना देखील आहे. आणि नितेश राणे हे जर आपण पाहिलं तर कोकणातून आपल्याला मंत्रिपदाची एक आस त्यांना लावून आहे आणि मंत्रिपद मिळेल ही देखील भूमिका आहे. ही जशी विधानसभेच्या सदस्यांची स्थिती भाजपामध्ये तसंच विधान परिषदेमध्ये देखील अनेकांना वाटतं की आपल्याला मंत्रिपदाची जी माळ आहे ती आपल्या गळ्यात यायला हवी
आपण प्रवीण दरेकर असेल, प्रसाद लाड असेल, हे मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे समजलं जात आहे आणि त्यांना देखील आशा आहे की कुठेतरी आपल्याला देखील मंत्रिपद जे आहे ते या सरकारमध्ये मिळू शकेल. या जर आपण इच्छुकांची जी गर्दी पाहिली तर या इच्छुकांची गर्दी पाहिल्यानंतर कुठेतरी वाटतं की कदाचित जागा कमी आणि मंत्र्यांची संख्या जी आहे, इच्छुकांची संख्या जी आहे ती खूप मोठी आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कदाचित एकाला आपण मंत्री केलं तर दुसऱ्याला राग, त्यामुळे कुठेतरी सरकारला धोका निर्माण होऊ शकतो का, ही देखील भूमिका जी आहे ती कदाचित शिंदे फडणवीस यांच्याकडनं घेतली जाण्याची शक्यता दिसून येते. जर समजा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर साधारणतः जी महत्त्वाची महामंडळं जी आहेत ती महत्त्वाची महामंडळं देखील दिली जाऊ शकतात. सिडको असेल, म्हाडा असेल, यासारखी जी महत्त्वाची महामंडळं, पोल्युशन असेल, यासारखी महत्त्वाची महामंडळं दिल्यानंतर, कारण एक कॅबिनेट दर्जापेक्षा जरी राज्यमंत्री दर्जाचं हे पद असलं तरी एक स्वतंत्र कारभार जो आहे तो या महामंडळांचा आहे आणि कुठेतरी त्याचा दर्जा देखील मोठा आहे. त्यामुळे जर समजा अशी महामंडळांमध्ये जर काहींची वाटप जर करता आलं आणि महामंडळं जर लवकर एकमेकांच्या वाट्याला आली तर कदाचित ही संख्या जी आहे ती डायव्हर्ट होऊ शकते. पण सध्या तरी जानेवारी महिन्याचा मुहूर्त जो आहे तो देखील टळू शकेल का, कारण जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत इथे कुठेही विस्तार होईल असं चित्र जे आहे ते अजूनही स्पष्ट होताना दिसत नाही. तर नक्कीच कुठेतरी भाजप आणि शिंदेगडामध्ये ज्या पद्धतीने इच्छुकांची संख्या आहे आणि ज्या पद्धतीने कारभार या ठिकाणी होतो आहे तो पाहिला तर मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो जानेवारीच्या शेवटापर्यंत या ठिकाणी होणार नाही हे स्पष्ट दिसतं आहे. पण सध्या तरी मुख्यमंत्र्यांकडे असलेली 12-13 खाती असतील आणि उपमुख्यमंत्र्यांकडे 9 खाती आहेत, या खात्यांचा कारभार कशा पद्धतीने चालला आहे, त्याची नक्की बैठका होत आहेत का, त्याचे कामकाज होत आहे का, हे देखील अजून कोणाला माहिती नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या मूळ मुख्यमंत्र्यांकडे जो विषय आहे किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे जो विषय आहे ते इतके मोठे आहेत की कारण त्या विभागांचा कार्यकाळ सांभाळल्यानंतर इतर विभागांकडे पाहायचं आहे. त्यामुळे या विभागांचं कामकाज कधी होणार आणि नक्की ते किती गतीने होणार, हे सरकार अधिक गतीने चालेल का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मंत्रिमंडळ विस्तारावर अवलंबून आहेत. आणि जसजसं मंत्रिमंडळ विस्ताराला या ठिकाणी अंतर वाढत जाईल किंवा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत जाईल तसतसं नाराजी आहे जी ती नाराजी शिंदे आणि फडणवीस यांना या ठिकाणी सहन करावी लागणार आहे.